शांतनू भाऊ कुठे आहात तुम्ही? माझं एक महत्वाचं काम आहे म्हणून बाहेर आलोय. सॉरी, कुणाला सांगायला वेळ मिळाला नाही. एवढं काय महत्वाचं काम आहे? आहे, मी नंतर सांगतो. आणि माझी काळजी करू नको, मी बाहेर काहीतरी खाऊन घेईन. ओके, चल बाय, ठेवतो आता. महत्वाचं काही काम आहे, ते झाल्याशिवाय येता येणार नाही असं म्हणाले. महत्वाचं काम? पण इतक्या सकाळी सकाळी कोणालाही न सांगता असं घाईघाईने गेलं, हे कुठलं काम? कॉलेजमध्ये तर काहीच काम नाही आहे. हा तसं एक आहे, पण मी त्यासाठी प्रदीपला लवकर पाठवलंय. पण हा कसल्या कामाला गेलाय? आता ज्या अर्थी गेलाय त्या अर्थी काहीतरी महत्वाचं काम असेल ना दादा. उगीच आपण तर्क करण्यात काय अर्थ आहे? आल्यानंतर कळेलच आपल्याला. होय केली असत ना, पड ना. काल हा मुलगा आदितीसाठी थेट जामीनच घेऊन आला आणि आता आज सकाळीच निघून गेला. नक्की काय चाललंय याच्या डोक्यात, कोण जाणे. मैं कमिन सर. हा प्लीज या ना, बसा बसा. थँक्यू सर. तुम्ही? साहेब, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, आमच्या घरातल्या व्यक्तीवर झालेले आरोप चुकीचे आहेत आणि खोटे आहेत. नाही म्हणजे तुम्ही तपास करतच आहात, पण मी माझ्या दृष्टीने मदत करण्याचा प्रयत्न करतो. हे प्रवीण नागपूर आहेत. पल्लवीवर ज्या दिवशी हल्ला झाला होता त्या दिवशी हेच तिला हॉस्पिटलला घेऊन गेले होते. मी त्यांना शोधून घेऊन आलोय सर. त्यांनी गुंडांना बघितलं, मग यांच्याकडून सुद्धा आपण एकदा गुंडांची ओळख पटवू शकतो का? ठीक आहे. थँक्यू सर. चव्हाण, त्या स्टॅबिंग केसमधल्या आरोपींना इथं घेऊन या. तुम्ही ओळखाल ना नक्की? होय साहेब. बघा, यांना ओळखता तुम्ही? होय साहेब, हे तिघं पण हेच आहेत. मी चांगलं ओळखतो हे असं. आम्ही गेलो ना तेव्हा हे तिघं पण पळून गेले. या तिघांव्यतिरिक्त आणखीन कोणी होतं तिथे? आठवत नाही साहेब. साहेब अहो, हल्ला करणारे हेच गुंड आहे ते आपल्याला माहिती आहे. पैशासाठी यांनी हे काम केलंय, अगदी खरं बोलताय ते. साहेब तेच तर मी म्हणतोय. हे बघा, हे पैशांसाठी काहीही करू शकतात. मग पैशांसाठी एखाद्यावरती खोटा आरोपही करू शकतात ना, कुणालाही अडकू शकतात. असंच काहीतरी झालं असेल असं तुमचं म्हणणं आहे फक्त. तुमच्याकडे याचा काही पुरावा आहे? बोला ना. हे बघा, हा फोटो नीट बघा. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी या तिथे होत्या का? घटनेच काय एवढं माहिती नाही साहेब. म्हणजे तो एवढा गोंधळ होता की काय सुचत नव्हतं. त्या काहीच नाही का नाही, लय लागलं होतं म्हणून आम्ही त्यासने हॉस्पिटलमध्ये घेऊन जायच्या गडबडीत होतो. आता या मोबाईलमधल्या फोटोचं जे काही विचारताय साहेब, त्या तिथं होत्या का नव्हत्या काय माहिती नव्हतं साहेब. सूर्यवंशी घरातल्या एका बाईनं तुला पैसे दिले असं तू म्हणाला होतास ना? कोण होतं यातलं? या बाई होत्या. हा तोराचे यांच्या सहीचा या गुंडांकडे सापडला.
चौकशीसाठी आदिती सूर्यवंशींना अटक करावी लागेल आम्हाला. बाबा कालपासून शांत शांतच आहे, काहीच बोलत नाही. तू बोलून बघ, कदाचित तुझ्याशी बोले. आई काही नाही, बस ना, बर झालं आलीस, तुझ्याशीच बोलायचं होत. बस बोला ना, काय झालं पल्लवी? आपण घरातल्या इतर लोकांच्या समोर खोटं खोटं भांडायचं ठरवलं होत, त्याचा शांतनूवरही चांगला परिणाम होत होता. पण खरं सांगू, कालपासून मला खूप अस्वस्थ वाटतंय. म्हणजे तू जो माझ्यावर संशय घेण्याचं जे दाखवतेस, त्याच्यावर शांतनूचा विश्वास बसायला लागला तर तो माझ्यापासून कायमचा दूर जाईल. म्हणजे आत्ता कुठे तो जवळ यायला लागलाय ग, आणि असं काही झालं तर मग. आई तू प्लीज शांत व्हा. नाही, कसं होईल असं झालं ना तर मग सगळीच आशा धुळीला मिळून जाईल. मी तुला काय सांगते ते ऐक. हे बघ, तू तुझं ना तर पणाला लावून हा खेळ खेळू नकोस पल्लवी. माझी जेन्युइन रिक्वेस्ट आहे, आपण इथेच थांबूया या प्रकारात. आई हो प्लीज, तुम्ही प्लीज आधी शांत व्हा. खर तर ना आय एम सॉरी, तरी म्हणजे आपण हे सगळं मुद्दाम करत असलो, खोटं खोटं भांडत असलो ना, तरी न कळत खूप विरोधात बोलते मी तुमच्या. पण आई प्लीज असं जर ऐकून घ्या. मी पल्लवी एवढं सांगू नकोस प्लीज, मला नाही जमणार. आणि मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्नही करू नकोस. मी मागे तुझं ऐकलं होतं ना, आता नाही प्लीज. मला ना पल्लवी, मला शांत मला गमवायचं नाही. तुम्ही त्यांना कधीही गमवणार नाही आता आई, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. आणि कोणी कितीही आरोप केले तरी तुम्ही निर्दोषच आहात ना. अगं पण हे सगळं तू बोलून काय उपयोग आहे? मी नाही, तुमचा मुलगा म्हणतोय. काय शांतनु? हो आई, तुम्ही काहीही केलेलं नाहीये, तुमची काहीही चूक नाहीये, तुम्ही निर्दोष आहात यावर शांतनूंचा पूर्णपणे विश्वास आहे. तेच तर सांगायला मी इथे आले. म्हणजे पल्लवी, या विषयावरती तुमचं पुन्हा बोलणं झालं? हो बाबा, मी मुद्दामच ठरवून आईंवरचा संशय त्यांच्या समोर व्यक्त करून पुन्हा वाद घातला. मला जाणून घ्यायचं होतं त्यांना नक्की काय वाटतंय, त्यांचे काय विचार आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया असेल, म्हणून मुद्दामच विषय वाढवला मी. तेव्हा ते काय म्हणाले माहितीये? काय म्हणाला माझा शांतनू? ते म्हणाले, कोणी काहीही बोलू दे, कितीही पुरावे समोर येऊ देत, कितीही कन्फ्यूज करणाऱ्या गोष्टी समोर येऊ देत, पण तुम्ही निर्दोष असल्याची त्यांना पूर्ण खात्री आहे. आणि तुम्ही निर्दोष असल्याचं सिद्ध केल्याशिवाय ते गप्प बसणार नाही. शांतनू तुला म्हणाल? हो बाबा. मला माहितीये, खरं तर ना मलाही खूप टेन्शन आलं होतं. काळजी वाटत होती की मी सतत आईंना जो काही विरोध करते, त्यांच्या विरोधात बोलते, त्यावर खरंच शांतनूंनी विश्वास ठेवला तर? म्हणून मुद्दाम वाद घालत होते त्यांच्याशी. मला जाणून घ्यायचं होतं त्यांना काय वाटतंय, पण उलट त्यांनीच मला सांगितलं. वरवरच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस पल्लवी, तुझ्या हातला आवाज आहे, तो तुला हेच सांगेल की आई निर्दोष आहे. झटापट करून
अटकपूर्व जामीन मिळवली त्यांनी तुमच्यासाठी. आणि आताही कुठे गेलेत ते माहितीये? कुठे? तुमच्यावरचे आरोप खोडून काढण्यासाठी पुरावे गोळा करायला गेलेत. आई मला माहितीये या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत. तुम्हाला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय ते आता राहणार नाहीयेत. सगळं काही चांगलं होणार आहे आई. मोठ्या आईंनी इतकी वर्ष जो काही दुष्टपणा केला ना त्यावर तुमचं प्रेम माया मात करणार आहे. महालेखांची डाळ आता पुन्हा जुळणार आहे बघाच तू. लवकर होऊ दे बस, असंच घडू दे. परमेश्वराकडे हीच प्रार्थना आहे. हे बघ, ही माझी बायको पल्लवी. त्या दिवशी हिच्यावर हल्ला झाला होता इथेच. त्यावेळी तुम्ही सगळे इथेच होतात. थँक्यू ऍक्च्युली, तुमच्यामुळेच ती वाचली. मला सांगा, ज्यावेळी तो हल्ला झाला त्यावेळी या सुद्धा होत्या का इथे? नाही हो, नक्की नाही आठवत. हे बघा, तुम्ही सांगा. नाही, मी तर नाही बघितलं. तुम्ही बघा ना, नीट बघून सांगा. आठवतं का यांना कुठे बघितलं? असं कसं आहे ना, त्या दिवशी इतका गोंधळ होता, तिथे इतक्या बायका होत्या ना की काहीच आठवत नाही. म्हणजे या असतीलही आणि नसतीलही काहीच सांगू शकत नाही. खरंच सॉरी. सुपर्णा, पुढच्या वर्षी कॉलेजमध्ये एक नवीन कोर्स सुरू करण्याबद्दल एक मीटिंग आहे आज. आणि काय ग, काय झालं? चहा तसाच आहे तुझ्या हातात अजून? चहा सुद्धा कडू लागायला लागलाय मला. का नाहीतर काय? आपण एवढे प्रयत्न केले, गुंडांना पोलिसांच्या ताब्यात दिलं, अदितीचं नाव घ्यायला लावलं, सगळं सगळं मातीमोल झालं. त्या शांतनूला नेमकं हवंय काय हे कळतच नाहीये मला. तो सकाळी गेलाय, अजून आला नाही ना तो. तेच तर, सगळं परस्पर ठरवतो. इतकी वर्ष त्याच्या डोक्यात मी खत घालून द्वेष पेरला, पण काय उगवून आलं? आईचं प्रेम असं कसं झालं? आता त्या गुन्हेगारांचं म्हणणं खोटं ठरल्यावर पोलिसांचे हात माझ्या गळ्यापर्यंत पोहोचणार आणि तुम्ही सगळं खापर माझ्यावर फोडून मला एकटं पाडणार. असं नाही आहे ग सुपर्णा. पल्लवीला संपवण्यासाठी तू स्वतः जातीने तिथं हजर राहायला नको होतं, इतकंच म्हटलं मी. तू यातून बाहेर पडण्यासाठी मी तुला सगळी मदत करायला तयार आहे. काय करायचं सांग मला. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील अशी कोणतीही शक्यता आपण शिल्लक ठेवता कामा नाहीये. ठीक आहे. अहो, तुम्ही इथे नसताना एक कमला नावाची बाई पोलिसांना घेऊन आपल्या घरी येऊन गेली, हे मी तुम्हाला सांगितल्याचं आठवते? आठवते ना. तिला पैशाचा आमिष दाखवून अदितीचं नाव घ्यायला लावलंस तू, तीच ना? तीच. मी पैसे तर दिले, पण ती बाई एक नंबरची स्वार्थी आहे. पैशासाठीच पैशासाठीच पोलिसांना आपल्या घरी घेऊन यायचं धाडस केलं तिने. ती पुन्हा कधी तोंड उघडणार नाही म्हणून पैसे देऊन तिचं तोंड गप्प केलं पाहिजे. बरोबर आहे तुझं. सध्या ताक सुद्धा फुंकून प्यायला हवा. मी करतो व्यवस्था, तू काळजी करू नकोस. काय झालं दादा, एवढं अर्जंटली बोलावलं? मी इथे नसताना सुपर्णावरती आरोप करायला कोणती कमलाबाई की कोण आली होती ना पोलिसांबरोबर, तिला हे पैसे नेऊन दे.
बरं, तिला म्हणावं पोलिसांनी काही जरी विचारलं पुन्हा तरी आदिती या नावावर ते ठाम राहायचं. मी उद्याच्या उद्या जातो आणि त्या बाईला पैसे नेऊन देतो. पण मला त्या बाईचा पत्ता नाही माहित. काय? त्या दिवशी पोलीस डायरेक्ट तिला घेऊन इकडे आले आणि मग मी तिला रस्त्यात गाठलं आणि पैसे दिले. अशी असतात तुझी कामं. अरे ज्या बाईला पैसे दिले तिचं नाव गाव पत्ता फोन नंबर काही नाही तुझ्याकडे. महत्वाची साक्षीदार आहे ती या केस मध्ये. जी आपल्या घराकडे येते तिच्याबद्दल काहीच माहिती नाही आपल्याला. सॉरी दादा. काय सॉरी सॉरी प्रत्येक वेळा. आता काम कर, पोलिसांकडे जा आणि त्यांना संशय न येऊ देता त्या बाईचा पत्ता मिळव. ते काम काही करून झालं पाहिजे ना. हो दादा. मोठे काका. काय रे, काय झालं? नाही काय नाही, मी जस्ट आलो आता आणि तुम्हाला इथे बाहेर बघितलं. काय झालं, काय विशेष? नाही विशेष काय नाही रे, बस घरात एवढ्या तणावाच्या गोष्टी चालल्यात ना म्हणून म्हटलं जरा मोकळ्या हवेत. पण तू सकाळपासून होतास कुठे? शोध घेत होतो. कसला? आपल्या घरातल्या व्यक्तीवर जे आरोप झाले ते खोटे आहेत त्याची खात्री आहे मला. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सगळं शोधून काढणार. तुमचं चालू दे, मी आहे. बघितलंस म्हणून तुला मी सांगत होतो. आपली तटबंदी सगळ्या बाजूने भक्कम करायला पाहिजे. शांतनू जर त्या बाईपर्यंत पोहोचला ना तर मग सगळं थांबलं. नाही नाही, मी उद्याच पोलीस स्टेशनला जातो. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी या तिथे होत्या का? घटनेचं काय एवढं माहिती नाही साहेब. या सुद्धा होत्या का इथे? नक्की नाही आठवत. शांतनू तुमच्या डोक्याला छान तेल मालिश करून देते. दिवसभर बाहेर होतात ना तुम्ही, दमला असाल. त्यात वेळेवर खाणं पिणंही झालं नाही. तेल मालिश करून दिली ना की छान वाटेल तुम्हाला. अगं नको, तू का त्रास करून घेतोस? त्रास काय त्यात? मला बरं वाटत नव्हतं तेव्हा अगदी स्वतःच्या हाताने भरवत होतात मला. मलाही जरा करू द्या ना. या बस. दिवसभर खूप धावपळ झाली असेल ना तुमची. त्यात आपलीही भेट झाली नाही, काही बोलणंच झालं नाही. कुठे गेला होतात तुम्ही? बाहेर होतो, जरा कामात होतो. काय काम होतं ते सांगू शकता तुम्ही मला? माझ्याशी काहीही शेअर करू शकता तुम्ही?
मन मोकळं केलं ना की हलकं वाटतं आणि आपल्या माणसांची तर मनातलं सगळं काही बोलायचं असतं. मनात काही साठवून नसतं ठेवायचं. प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.